व्यवसाय आणि शिक्षण याचा फारसा काही संबंध नाही. प्रत्येकाला काही नोकरी लागणार नाही आजकाल, आणि मी हे नोकरीचा प्रयत्न करून म्हणजे व्यवसायात उतरलेलो. 8 कटापासून सुरुवात केलेली, आज 800 कटापर्यंत गेलाय. तर असं 90 ते 1 लाख रुपये पण महिना. नमस्कार युवकांनो, शोधवार्ता परिवारात आपले स्वागत आहे. बीड जिल्ह्यातील वडोणी तालुक्यात हिवर गावांसारख्या छोट्याशा खेड्यातून तालुक्याच्या ठिकाणी येऊन 2 लाख रुपये गुंतवणूक करून 90,000 ते 1 लाख रुपये महिना कमवणाऱ्या एका उच्च शिक्षित युवकाने बीड जिल्ह्यालाच नाही तर संपूर्ण मराठवाड्याला आपल्या व्यवसायानं वेड लावला आहे. 2 लाखाच्या गुंतवणुकीत 90,000 ते 1 लाख रुपये महिना साधी गोष्ट नाही. तो व्यवसाय कशा पद्धतीत करतो आणि त्याच्या सवीबद्दल मराठवाडा कसा वेडा झाला आहे आज आपण पाहणार आहोत. चला तर मग आपण त्याच्याशी चर्चा करूया. भागवत सर, एवढं मोठं शिक्षण आणि चहाचा व्यवसाय याबद्दल प्रेक्षकांना काय सांगाल? सर, व्यवसाय आणि शिक्षण याचा फारसा काही संबंध नाही, पण शिक्षण हे घेतलंच पाहिजे. प्रत्येकाने शिक्षण घ्यायलाच पाहिजे. प्रत्येकाला काही नोकरी लागणार नाही आजकाल, आणि मी हे नोकरीचा प्रयत्न करून म्हणजे व्यवसायात उतरलेलं माणूस म्हणजे आहे मुलगा. आणि हॉटेलचा व्यवसाय यासाठी निवडला की हॉटेल आपली घरची शेती आहे, घरची शेती प्लस म्हशी घरी, मग ते दूध कुठं डेअरीला घालण्यापेक्षा किंवा चला आपल्या घरी आपल्या हॉटेलला पण होईल या हिशोबाने मी हा हे क्षेत्र निवडलेलं आहे. शुभ्रा चहा मराठवाड्यात ब्रँड आहे किंवा ट्रेडिंगला आहे, त्याच्या चवीबद्दल काय सांगाल? कुठला मसाला किंवा असं म्हणजे बाहेरून आयात केलेला आहे किंवा काहीच नाही, घरचं म्हशीचं प्युअर दूध, त्यात अद्रक इलायची आणि मस्त चहा आपलं घोटणे 10-15 मिनटं आपले गिरायकाला गप्पा मारत ते घोटतो, असं काही हे नाही की त्यात म्हणजे असं काही हे करत बसतो मी. ते घोटण्यात ती एक चव मिळाली आणि ती गिरायकाच्या पसंतीच पडली. बाकी असं व्यतिरिक्त कुठलाही मसाला नाही किंवा हे नाही. सगळे ऑफिशियल लोक असतील, कोर्टातले असतील, शिक्षक लोक असतील, खास करून फॅमिलीसाठी म्हणजे बाहेर जाणारे येणारे लोक यायला लागले, त्यांच्यामुळे जास्त प्रसिद्धी व्हायला लागली. तुमच्या चहाला विशेष करून कुठलं ग्राहक जास्त असतं? माझ्या चहाला ओढवणीतलं सकाळी मॉर्निंग वॉकचं एक गिराईक, नंतर टप्पा आजूबाजूच्या खेड्यापाट्यातलं, नंतर एसट्या वगैरे ट्रॅव्हल सकाळी पुण्यावरून आलेले आहे जे की मादलगाव परभणी जाणार आहे, आणि आपल्या आजूबाजूचं आणि परिसरातलं मग भरगच्चे लोक असतात ओढणीतले, तर सगळं असं गच्चच इकडं बोलतो. चहाच्या व्यवसायामधून आपलं भविष्य घडू शकतं असं तुम्हाला वाटतं का? नक्कीच वाटतं सर, कारण मी 3 वर्षापूर्वी व्यवसाय सुरू केलेला आहे. 8 कटापासून सुरुवात केलेली, आज 800 कटापर्यंत गेला आहे. भविष्यात माझी पहिली फक्त एकच शाखा आहे, अजून मला म्हणजे वेगवेगळ्या शहरात 5 शाखाची म्हणजे अपेक्षा आहे आणि नक्कीच होऊ शकतात. एक चहावाला जर पंतप्रधान होऊ शकतो तर मी प्रगती का करू शकणार नाही. एका दिवसाला किती कट चहा विकतात किंवा दूध किती लागतं? सर, एका दिवसाला माझे 800 ते 900 कट विकतो आणि दूध लागतं आपल्याला 60 ते 70 लिटर, कारण माझ्या म्हणजे चहामध्ये दुधाचं प्रमाण जास्त असतं, पाणी बिलकुलही नाही. सकाळी मी दूध घेतो तर त्यांचा कॅनही म्हणजे असं विसरून घेत नाही, त्यामुळे मला दूध 60 ते 70 लिटर लागतं, कंपल्सरी लागतं डेली. शुभ्रा चहा चवीला प्रसिद्ध आहे, तर याच्यात काही वेगळं विशेष काय वापरतं किंवा कशामुळे चवीला प्रसिद्ध आहे? सर, माझ्या चहामध्ये वेगळंपण असं काहीच नाही, त्याच्यामध्ये फक्त दूध ओरिजिनल, अद्रक इलायची आणि आपलं पत्ती तयार करण्यात एक वेगळेपण आहे, घोटून म्हणजे जास्त वेळ घोटणे. बाकी मसाला असं काही विशिष्ट प्रकारचा असा मसाला कुठलाही नाही असं बाकीचं. या चहाच्या व्यवसायामधून महिन्याकाठी मिळणाऱ्या उत्पन्नाबद्दल काय सांगाल? महिन्याकाठी असं म्हणजे विशिष्ट नाही ठरलेलं साहेब, कारण कसं जो दिवसातून 8-10 हजार म्हणजे गल्ला येतो, त्यात सकाळी दूध वाल्याला 3 हजार जातात, उरलेले किराणा म्हणजे 2-3 हजार किराणा आणि मग 3-1 हजार रुपये उरतात, तर असं 90 ते 1 लाख रुपये महिना पडतो. आजच्या सुशिक्षित युवकांना काय संदेश द्याल? सर, आजच्या युवकांना एवढाच संदेश देईल की नोकरीच्या मागं न लागता धंदा करा,
मी सुद्धा चहाचा व्यवसाय करतो, तुम्ही सुद्धा कुठलाही छोटा मोठा व्यवसाय करा, मी ही महिन्याकाठी मी पैसे कमवतोच, असं नाही की म्हणजे हे चाललंय नुसतं, तर तुम्ही सुद्धा व्यवसायात उतरा, तुमची सुद्धा प्रगती नक्कीच होईल, नोकरीच्या मागे लागूच नका। युवकांनो, भागवत नायकवडे या उच्च शिक्षित तरुणाने चहाचा व्यवसाय सुरू केला, शुभ्र अमृत तुल्य हा ब्रँड बीड जिल्ह्यात नाही तर मराठवाड्यात प्रसिद्ध आहे। येणारे जाणारे टुरिस्ट असतील किंवा फॅमिली कुटुंबावाले असतील, मग एसटी बसेस असतील किंवा लक्झरी असतील, या पूर्ण गाड्यांचा थांबा इथं असतो। प्रतिदिवस 700 ते 800 कट चहा विकणारा भागवत आज बीड जिल्ह्यातल्या प्रत्येकाच्या तोंडावर सुशिक्षित आणि होतकरू तरुण म्हणून आहे। यामधून एकच सांगायचं आहे, कुठलाही धंदा छोटा किंवा मोठा नसतो, आवश्यकता असते ती तुमच्या इच्छाशक्तीची। तुमच्या इच्छाशक्तीच्या जीवावर कुठंही तुमची प्रगती करू शकता हे भागवतनं संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलं आहे। आपली एक लाईक आमचा आत्मविश्वास वाढवते, म्हणून एक लाईक नक्की करा, आणि हो, व्हिडिओ आवडला असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच एका नवीन प्रेरणेसह लवकरच भेटणार आहोत, तोपर्यंत